नमस्कार, विस्पुतेज कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत खानदेशी वरणबट्टी आणि घोटलेली वांग्याची भाजी। तर सगळ्यात आधी आपण वरण लावून घेणार आहोत। तर इथे 1 कप तुरीची डाळ घेतली आहे, ती स्वच्छ धुवून कुकरला लावून घ्यायची आहे आणि 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आपल्याला। डाळ शिजताना थोडं तेल टाकून घ्यायचं आपल्याला। आता डाळ चांगली शिजलेली आहे आपली, ती आपण घोटून घेणार आहोत आणि पाणी टाकून हवं त्याप्रमाणे आपण डाळ आपल्याला घट्ट पातळ कशी हवी त्याप्रमाणे बनवून घ्यायची आहे। त्यात आता 1 चमचा छोटं असं हिंग टाकलेलं आहे, चवीपुरतं मीठ आणि हळद घेतलेली आहे छोटा चमचाभर, ती टाकून घेतली आहे आणि असं छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि हे उकळून घ्यायचं आहे चांगलं वरण। खानदेशात बट्टीसोबत सहसा हे असं साधंच वरण केलं जातं, तर ज्यांना फोडणीचं वगैरे आवडत असेल त्यांनी त्याप्रमाणे करावं। आता आपलं हे वरण तयार आहे। आता आपण वांग्याची भाजी बघणार आहोत। तर इथे मी 1/2 किलो वांगे घेतलेली आहे, ती आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि असे तुकडे कापून घ्यायचे आहे त्याचे। एका पातेल्यात पाणी टाकून घेतलं आहे, मीठ टाकून घेतलं आहे मी त्यात आणि ह्या फोडी त्यात टाकून घ्यायचे आपल्याला आणि 3-4 पाण्यात धुवून घ्यायचं आहे स्वच्छ। आता इथे 10 ते 12 तिखट अशा हिरव्या मिरच्या घेतल्या आहे, आलं घेतलेलं आहे आणि 15 ते 20 अशा लसण पाकळ्या घेतलेल्या आहे आणि कोथिंबीर घ्यायची आपल्याला। हे सगळं वाटून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला वांग्याची भाजी बनवायची आहे। तर फोडणी करून घेणार आहोत। तेल घेतलेलं आहे मी 5-6 पळीभर। तेल तापल्यावर मोहरी टाकून घेतलेली आहे। आता जिरं टाकून घ्यायचं आहे, जिरं चांगलं फुललं पाहिजे। आता आपण मिरचीचं वाटण टाकून घेणार आहोत। आता हे चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला 2 ते 3 मिनिट असं। आता आपल्याला त्यामध्ये 1.5 ते 2 चमचा धना पावडर टाकून घ्यायची आहे आणि 1 चमचाभर हळद टाकायची आहे छोटा चमचा आणि छोटा चमचा असं हिंग टाकून घ्यायचं आहे। हे सगळं परतून घ्यायचं आहे आपण पुन्हा 1-2 मिनिट। वांग्याच्या भाजीला सहसा ही तिखटच मिरची वापरली जाते, खूप अप्रतिम लागते ही भाजी। तुम्ही कुकरमध्येही बनवू शकतात, 2 शिट्ट्यांमध्ये छान शिजून जाते ही। आता हे वांगे टाकून घेते मी। आता हे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। साधारण आपण 1/2 लिटर पाणी टाकून घ्यायचं आहे याच्यात। आणि झाकण लावून 10-12 मिनटं शिजून घ्यायची आहे आणि पुन्हा चेक करायचं आहे। असं आपल्याला 3-4 वेळा चेक करायचं आहे 8 ते 10 मिनटांनी। 15-20 मिनटात तयार होते आपली वांग्याची भाजी ही। वरणबट्टीसोबत खानदेशात गंगाफळची घोटलेली भाजी पण बनवली जाते, ती पण छान लागते, ती पण मी दाखवन तुम्हाला नेक्स्ट टाईम। हे बघा, हे असं मी 3-4 वेळा चेक करून घेतले 5 ते 8 मिनटात 10 मिनटात असं। चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आहे, हे 1/2 वांगे शिजू द्यायचे त्यानंतर मीठ टाकायचं आहे, पुन्हा आपल्याला ते शिजवायचं आहे। आता ही आपली 80% कुक झालेली आहे भाजी। आता आपण मॅशरने ही मॅश करून घेणार आहोत। ज्यांना मॅश केलेली घोटलेली नाही आवडत ते अशीही खाऊ शकतात, पाणी असं आटून घ्यायचं पण घोटलेली वांगी खूपच अप्रतिम लागते ही भाजी। हे बघा, असं मॅश करून घेते। मॅश झाल्यानंतर
ही पुनः आपल्याला 2-3 मिनटं लो फ्लेमवर शिजून घ्यायची आहे तेल सुटेपर्यंत। आणि वरून अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। आपली घोटलेली वांग्याची भाजी तयार झालेली आहे। बघू शकता तुम्ही कलर पण छान आलेला आहे, चव पण तितकीच अप्रतिम लागते। तुम्ही करून बघा आधी, नक्की आवडणार तुम्हाला। तर आता आपण बट्टी बघणार आहोत कशी बनवायची। तर इथे मी असे 4 कप असे हे गव्हाचं पीठ जाडसर तळून आणलेलं होतं। हे बट्टीसाठी खास दळून आणायचं आहे आपण। त्यात थोडं मकाही टाकू शकतो आपण, म्हणजे साधारण 1 किलो गहू असले तर 200 ग्रॅम मका घेऊन जाडसर आपल्याला दळून आणायचं आहे चक्कीमधून। आता आपण ह्या पिठात काय काय लागतं आहे बघूया टाकायला। 1 चमचा बडीशोप, 1 चमचा ओवा, 1 चमचा जिरं, हे आपल्याला खलबत्त्यात असं मी कुटून घेतलेलं आहे जाडसर। तुम्ही मिक्सरमधून पण करू शकता। आणि 2 चमचे धणे घेतलेले आहे, आता हे पण मी कुटून घेत आहे। ते असे जाडसर कुटून घेतले आणि ते पण टाकून घ्यायचे आपल्याला। आणि हा 1 चमचा सोडा घेतलेला आहे, छोटा चमचा घेतलेला आहे। आणि चवीपुरता 1 ते 1.5 चमचा मीठ घेतलेलं आहे। ही हळद घेतलेली आहे 1/2 चमचाभर। तुम्हाला जास्त असं पिवळा कलर पाहिजे असेल तर अजून टाकू शकता। तर असं हे सगळं एकत्र करून घेते मी। चांगलं एकजीव झालं पाहिजे। आता आपल्याला 1/2 कप दही लागणार आहे। दही टाकून घ्यायची आपल्याला। आणि मोहनसाठी आपल्याला 5 ते 6 चमचे असं तेल टाकून घ्यायचं आहे। आणि हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे। चांगलं मिक्स झालं पाहिजे हे। असं मिक्स झाल्यावर दोघी हातांनी असं पीठ असं हातावर चोळून घ्यायचं आपल्याला। असं रवाळ पीठ तयार होतं मस्त। अजून हे बघा असं हातावर करून घेते मी, छान एकजीव होतं ह्याप्रमाणे केल्यावर। आता थोड्या थोड्या प्रमाणात पाणी टाकून हे आपल्याला मळून घ्यायचं आहे। खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही, मीडियम मळायचं आहे। हे चांगलं मळून घेतलेलं आहे आता। आणि हे आपल्याला 20 ते 25 मिनटं सेट करायला ठेवायचं आहे। सेट झाल्यावर छान फुलतं आपलं हे पीठ। आता हे एका कढईत मी 1/2 लिटर पाणी ठेवत आहे गरम करायला। त्यामध्ये मी 1 ते 1.5 पळी असं तेल टाकून घेते। ते उकळून घ्यायचं आपल्याला। तोपर्यंत आपण पीठ सेट झालं आहे का बघूया। पीठ सेट झालेलं आहे आपलं हे बट्टीचं बघा। आता हे आपण हे तेल टाकून पुन्हा मळून घ्यायचं आहे चांगलं। सगळे मसाले वगैरे असं चांगलं मिक्स व्हायला पाहिजे। खूप अप्रतिम बनतात ह्या बट्ट्या। हे बघा चांगलं असं मळून घ्यायचं आहे ते। आता एक छोटा गोळा घेतला आहे मी, तो असा हातावर असा त्याची पारी बनवून घेतली आहे। त्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे। ते पॅक करून घ्यायचं आहे आणि हळूवारपणे आपल्याला हातावर गोल गोल फिरून अशी बट्टी बनवून घ्यायची आहे। ह्या बट्टीला खूप असं छान लेअर येतात। आणि आता आपण ही असं लाटून पण घेऊ शकतो। तर असं मी लाटून घेते पारी।
आणि आता आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे। तशी फोल्ड करून घ्यायची, पुन्हा थोडंसं तेल लावायचं आहे आणि अशा प्रकारे ती पण अशी फोल्ड करून पॅक करून घ्यायची आहे। आणि हळूवारपणे गोल करून अशी सेट करून घ्यायची छान। अशा प्रकारे आपण सगळ्या बट्ट्या बनवून घेणार आहोत। तर मी आधी तुम्हाला उकडलेली बट्टी दाखवत आहे, जे आपण कढईत पाणी ठेवलेलं आहे गरम करायला। तर 5-6 बट्ट्या आपण उकडलेल्या बनवणार आहोत आणि बाकीच्या आपण इडली पात्रात वाफून घेणार आहोत। तुम्ही स्टीमरमध्ये पण वाफू शकतात किंवा गाळणीत वगैरे ठेवून असं कढईत पण वाफून घेऊ शकतात। आता हे मी कढईत टाकून घेत आहे उकळत्या पाण्यामध्ये। तर ही बट्टी आपल्याला 15 ते 20 मिनटं लागतात उकडायला। आता आपण इडली पात्रात बाकीच्या अशा बट्ट्या वाफून घेणार आहोत। आता हे इडली पात्र आहे, त्यात मी थोडं आमसूल टाकून घेतलंय, पाणी टाकून घेतलंय खाली। आणि आपल्या प्लेटला असं तेल लावून घेतलेलं आहे, त्यावर आता बट्टी ठेवून घ्यायची आहे आणि साधारण 15 ते 20 मिनटं आपण ही स्टीम करून घ्यायची आहे। दोन्ही प्रकारे छान बनतात ह्या बट्ट्या, तुम्हाला जमेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकतात। आता हे बघा, 10 मिनटांनी मी ही उकडलेली बट्टी चेक करत आहे। आता ही आपण टर्न करून घेणार आहोत, बघा किती अशी फुलली छान। पुन्हा झाकून आपण 10 मिनटं वाफून घेणार आहोत परत। ह्या तयार झालेला आहेत, तुम्ही चाकू असा टाकून बघू शकतात, चेक करू शकतात। आणि आता हे काढून घेत आहे मी एका ताटामध्ये। आणि ह्या थंड झाल्यावरच आपल्याला कट करायचे आहे, साधारण 10 मिनटं थंड करून घ्यायचे आहे आपल्याला। आता आपल्या इडली पात्रातल्या पण बट्ट्या छान झालेल्या आहेत, तुम्ही दोघी बघू शकतात। आता या गार करून घेत आहे मी आणि मग अशा कट करून घेणार आहे। बघा अशा लेयर दिसतात आतमध्ये। ही बट्टी अशी उकडलेली पण छान लागते खायला। तुम्ही तेलात तुपात हव्या त्याप्रमाणे तळू शकतात, पण तुपातली बट्टी नंतर अशी थिजून जाते, तर सहसा तेलातच तळावी। आता मी साईडला तेल गरम करायला ठेवलेलं आहे, तोपर्यंत आपण ह्या सगळ्या बट्ट्या कट करून घेणार आहोत। बघा किती सॉफ्ट झालेली आहे। तर अशा प्रकारे सगळ्या बट्ट्या कट करून झालेल्या आहेत। आता आपण ह्या तळून घेणार आहोत। तेल चांगलं आधी गरम करून घ्यायचं आहे, त्यानंतर आपल्याला मीडियम फ्लेमवर तळून घ्यायचे आहे ह्या। पाच ते सात मिनटं लागतात ह्या तळायला, चांगल्या लालसर होईस्तोवर तळायच्या आहे आपल्याला ह्या। खूप अशा क्रिस्पी आणि क्रंची बनतात। गरमागरम बट्टी खूपच अप्रतिम लागते। तुम्ही नक्की करून बघा। तर अशा प्रकारे आपली ही बट्टी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकतात किती लेयर आलेले आहेत। तर अशी ही आपली खानदेशी बट्टी तयार झालेली आहे, गरमागरम वरण आणि वांग्याची घोटलेली भाजी, त्याच्यावर लिंबू टाकून असं हे छान अप्रतिम जेवण तयार होतं आपलं।
हे मी 5 ते 6 व्यक्तींसाठी बनवत आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये मला सांगा कसं झालेलं आहे। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।